रिया कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी छान आणि पौष्टिक अशी एक लाडूची रेसिपी घेऊन आले आहे. ती ही माझ्या बहिणीच्या हातची. चला तर मग रेसिपी पाहूयात. गहू भाजून हे दाळसर पीठ करून आणलेलं आहे. ते दोन वाटी घेतलेलं आहे. पावणे दोन वाटी गूळ घेतलेला आहे. एक चमचा काळी तीळ घेतलेले आहे. एक चमचा तूप घेतलंय. आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलंय. आता मी त्याचा पाक तयार करणार आहे. गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. त्यात आता मी एक वाटी पाणी घेतलंय ते टाकणार आहे. आता मी गूळ टाकणार आहे आणि पाक तयार करणार आहे. त्याला असं धवत राहायचंय मंदा हाकेवर आणि याचा पाक तयार करायचा आहे. इथे मी सेंद्रिय काळं गूळ वापरलेलं आहे म्हणून पाकाचा कलर काळा आलेला आहे. असंच याला धवत राहायचं. आता 2 मिनिटांनी याला उकळी येईल. उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता या पाकाला उकळी आलेली आहे. तो पाक तयार झाला असं समजायला आपण जरा हाताला चिपकतो का बघायचं आहे. हा पाक अजून तयार झालेला नाहीये. त्याला मी 2 मिनिटं असंच मिक्स करत राहते. हा पाक आता तयार झालेला आहे. हा हाताला असा चिपकतोय. मी आता याच्यात घेतलेलं पीठ घालत आहे. पीठ टाकल्यावर असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यावर काळे तीळ हे पीठ आता मी पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी याच्यात तूप टाकते. तूप टाकून परत एकजीव करणार आहे. आता हे पीठ एकजीव झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून 5 मिनिटं ठेवणार आहे. नंतर लाडू वळणार आहे. हे लाडवाचं पीठ आता मुरलेलं आहे. गरम असताना त्याचे लाडू वळायचे आहेत. अशा पद्धतीने मी छोटे छोटे लाडू वळून घेणार आहे. हे लाडू मी वळून घेतलेले आहे. असे लाडू तुम्ही नक्की बनवा. आवडतील तुम्हाला. तर अशाच छान छान आणि वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे पूर्णपणे फ्री आहे. थँक्यू.